मित्र हो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडीच्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मराठी कथा। या ठिकाणी तुम्हाला मिळतील विविध जॉनरच्या कथा। या चॅनल मध्ये तुम्हाला केवळ मनोरंजनच नाही तर मनोरंजनापेक्षाही खूप अधिक मिळेल। आम्हाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कथाप्रेमींच्या या जगात सामील व्हा। गोट्या, तुझं बाकी सगळं ठीक आहे पण तुझा चेहरा म्हणजे ना रिअली हॉरिबल थिंग यू नो। आता मला सांगा, एखाद्याच्या प्रेयसीने जर प्रियकराला एखादा इतर काही गोडगोड ऐकवायचं सोडून असलं का ऐकवायचं असतं? पण माझी सुशी म्हणजे प्रेयसी ना, जिचं नाव सुशील आहे, मला दरवेळी एकदा तरी हे ऐकवतेच। एरवी तिचं तसं गोट्या म्हणून मला लाडाने हाक मारणंही मी सहन करतो। खरं तर तेही मला तितकंसं आवडत नाही। माझं चांगलं नाव सत्यप्रकाश असताना गोट्या काय, एक वेळ सत्तू चाललं असतं, सत्या म्हटलं असतं तरी चाललं असतं, अगदी पक्या तर कुठंच गेलं नव्हतं। पण हे सगळं सोडून चक्क गोट्या म्हणून हाक मारते मला सुशी, अगदी उघडबंब वगैरे झाल्यासारखं वाटतं। इथपर्यंत परवडलं। बाकीच्या प्रियकर मंडळींच्या बायका त्यांना राजू, राजूड्या, डार्लिंग अशा नावाने संबोधतात, माझ्या सुशीला ते जमत नाही। ती आपली मला सहा अर्ख गोट्या गोट्या करून लाडाने हाक मारते। हेही मी कसंबसं सहन करतो, कारण नाही म्हटलं तरी तिने गोट्या म्हणून लाडाने हाक मारल्यावर माझ्या कानाच्या पाळ्या जशा लाल होतात, हो उगच कशाला खोटं बोला। त्याच्यामुळे गोट्याचं मी काही फारसं मनावर घेत नाही। पण त्याच्यानंतर ती माझ्या चेहऱ्यापट्टीच्या सौंदर्याचा पंचनामा मांडते ना, त्याचा मला खूप त्रास होतो। तसं मी तिला दरवेळेस म्हणतोसुद्धा, सुशे दरवेळेस तू काय माझ्या चेहऱ्याबद्दल हे सगळं सांगायलाच पाहिजे का? काय करणार गोट्या, तुझा चेहराच तसा आहे रे। तसा म्हणजे कसा? मी विचारलं। अरे म्हणजे अगदीच ओबडथोबड रे, त्याला काही प्रपोर्शनच नाही, सुशी म्हणाली। अरे कसलं प्रपोर्शन आणि कशाशी प्रपोर्शन? अरे म्हणजे त्याचं काय आहे गोट्या, तू चेहऱ्यात मार खातोस, बाकी तुझं सगळं छानच आहे, पण चेहरा म्हणजे काही खरं नाही। मी म्हणालो, काय खरं नाही? आता या तुझ्या अस्ताव्यस्त जाड भोवया, नाकाचं तसं भजत झालं म्हणा, पण ठीक आहे। आणि दोन्ही गाल एकदमच खडबडीत, टेंगळ उगवीत असा हा भाग आहे, हनुवटीसुद्धा रेखीवपणा नाही, आणि मुख्य म्हणजे सगळ्यांची एकमेकांची प्रमाणबद्धता नाही, सुशीने बोलून टाकलं। मी म्हणालो, सुशे नसतो एखाद्याला गुलगुली चेहरा तुझ्यासारखा, पण अशा ओबडधोबडपणालाही त्याचं स्वतःचं असं सौंदर्य असतं की नाही? मी धीर करून माझ्या चेहऱ्याची वकिली करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यावर सुशी उन्मादवायू झाल्यासारखी खोखो हसली। वाईट गोष्ट म्हणजे ती अशा हसताना देखील जास्त सुंदर दिसते, त्याच्यामुळे मग माझा चेहरा आणि आवाज हातात हात घालून धपकन पडतात। माझ्या चेहऱ्यावरूनच आपला नाजूक हात फिरवत सुशी म्हणाली, गोट्या राकटपणालाही एक सौंदर्य असतं हे खरं आहे, पण त्याची एक वेगळी बाजू आहे। चेहरा जरी ओबडधोबड असला तरी त्याची कसर भरून काढणारी आडमाप, उंची, धिप्पाडपणा असल्या काही गोष्टी असल्या तर रब चेहरासुद्धा आकर्षक दिसतो। किमान अशा व्यक्तीच्या डोळ्यात मात्र जरब असावे लागते। आवाजाला धार तरी पाहिजे, नाही तर घुमारा पाहिजे। अशा गोष्टी असल्या तर रब चेहऱ्यालासुद्धा सौंदर्य येतं। किमान चेहऱ्यावर बेपर्वाही पाहिजे, वागण्या बोलण्यात जबरदस्त हुकूमत जाणवली पाहिजे, अशा ठिकाणीच रब चेहरा उठून दिसतो। अरे मग माझ्यात नाही आहे का असं काही? मी धीर करून विचारलं। गोट्या तुझ्या नजरेत सशाचा भित्रेपणा आहे रे, चालणे बोलणे तर चक्क चाचरल्यासारखा वाटतोस। मग डोळे वटारून तुझ्या अंगावर वस्कन ओरडत काय दोन चार लाथा वगैरे घातल्या तुझ्या कमरेत तर माझं व्यक्तिमत्व सुधारेल का? मी म्हणालो। माझ्या या बोलण्यावर सुशी हसून हसून गडबडायला लोळण्याच्या अवस्थेत गेली। कसंबसं हसावरून ती म्हणाली, अरे गोट्या ते काम तुझं नाही रे, तुला नाही ते जमणार, पाहिजे तर ट्राय करून बघ माझ्यावर, हात पाय मोडून घेऊ नकोस म्हणजे झालं। सुशी अशी स्ट्रेट आव्हान बोलते ना, तेव्हा माझा चेहरा आणखीनच पडतो। सुशीने मला पुरतं झोकलंय ही बोचरी जाणीव आहे त्याच्यात असते, त्याच्यातूनच ती खरोखर चटपटीत आणि स्मार्ट आहे। त्या बाबतीतही आपली बाजू लंगडी असल्याचं कटू सत्यही नको तेव्हा जाणवतं। शिवाय ती बोलते तेव्हा पूर्ण आत्मविश्वासाने बोलते, तिच्या विधानांना पुरावा असतो, तोही ती अचूकपणे वापरते आणि मग माझी उरली सुरली हवाही निघून जाते। मी माघार घेत नेहमीचा प्रश्न टाकतो, सुशे एवढं सगळं आहे तर तू माझी मग निवड कशाला केलीस? न राहून मी म्हणालो, ती म्हणाली, कारण की तू मला आवडतोस म्हणून। सुशी वाक्यही मनापासून बोलते, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी निरुत्तर होतो। माझ्या बिझनेसमुळे पैशामुळे तू माझ्यावर प्रेम करतेस हेही म्हणायची सोय नाही, कारण तिची आर्थिक परिस्थिती माझ्यापेक्षाही जास्त मजबूत आहे। सुशीशी एरवी कोणत्याही गोष्टीवर वाद घालता येतो, पण तिला आवडलेल्या गोष्टींबाबत काहीच बोलता येत नाही। हे बघ गोट्या, उद्या मी पप्पांसोबत टूरला जाते, तीड एक महिना तरी परत येणार नाही आहे, उगीच घरी चक्रा वगैरे मारू नकोस, परत आले की तुला मी फोन करीनच, कळलं? सुशीने आठवण करून देताच मी पुढच्या दीड महिन्याची थकबाकी ताबडतोब वसूल केली। सुशीनेही आनंदाने साथ दिली। आम्ही दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि मी घरी परत जायला निघालो। संपूर्ण रस्ताभर माझ्या डोक्यात माझ्या एकूण सौंदर्य व्यक्तिमत्वाबद्दलच विचार घुमत होते। सुशीसारखी कुठेही खोडणं काढता येण्यासारखी प्रेयसी आणि दुसऱ्या टोकाला माझ्या प्रपोर्शनमध्ये नसलेला चेहरा,
हे काही खरं नाही। आता मला निसर्गदत्त सौंदर्याची देणगी नाही हे खरं, पण त्याच्यात काहीतरी बदल मात्र करायलाच हवा। बायका मेकअप करून चेहऱ्याची लांबी रुंदी बदलू शकतात, लिपस्टिक काजळ वगैरे रंगरंगोटीने सौंदर्याच्या सीमारेषा ठळक करू शकतात, मग आपण तसं काही केलं तर? पण छे, मेकअप हा काय आपला प्रांत नाही, शिवाय रोजच्या धकाधकी ते जमायचं नाही, पुन्हा सुशीला असले प्रकार आवडणारही नाहीत, ते आणखी टिंगल करेल। बरं आहे, ही चेहरेपट्टी नाकारताही येत नाही, खडबडीत चेहरा मला आणखीनच बोचायला लागला, पण काही झालं तरी सुशीला शोभेल इतपत तरी आपलं व्यक्तिमत्व बदलायला हो, निदान कमीत कमी चेहरा तरी। विचारांच्या नादात रस्त्यावरच्या एका इमारतीखालीच नव्याने लावलेली BAMAB पाटी पुन्हा पुन्हा माझं लक्ष वेधून घेऊ लागली। जरा बारकाईने बघितलं तेव्हा बामापचा पूर्ण अर्थ उलगडा झाला। त्या पाटीवर बियर अँड मुस्टाश ॲडवायझरी ब्युरो अशी खुलासेवाचा अक्षर होती। मी जवळ जाऊन पाटी पूर्णपणे वाचली आणि अचानक मला मार्ग सापडला। मी त्या इमारती शिरून त्या पाटीचं ऑफिस हुडकून काढलं। दार ढकलून मी आत गेलो। इतर कोणत्याही ऑफिसासारखं तेही ऑफिस होतं। साधारणपणे 20x20 खोलीचं वेगवेगळी पार्टिशन्स आणि केबिन्स तयार करून ऑफिस थाटलं होतं। बाहेरच रिसेप्शनिस्ट एक पुस्तक वाचत टाइमपास करत बसली होती। मी जाताच तिने पुस्तक मिटून बाजूला ठेवत मला नम्रपणे विचारलं, येस सर, कोण पाहिजे आपल्याला? बामाऊचं ऑफिस हेच ना? ती म्हणाली, येस सर। मग इथले संचालक कोण आहेत? मिस्टर JK जगन्नाथ खडांगळे, त्यांना भेटायचे मला। थोडं थांबा हां, मी त्यांना आत कळवते, असं म्हणून ती आत गेली। मी आतूनच बोलवणे येईपर्यंत ऑफिसचं निरीक्षण करू लागलो। इतर स्टेशनरी व्यतिरिक्त ऑफिसच्या भिंतीवर अनेक व्यक्तींचे वेगवेगळ्या कोणातून घेतलेले फोटो लावलेले होते आणि बहुतेक फोटो वेगवेगळ्या प्रकारच्या दाढी मिशा लावलेल्या पुरुषांचे होते। त्याच्यातही काही फोटो त्याच व्यक्तीचे पण बिन दाढी मिशांचे होते। बहुधा ते एखाद्या टाकल्यावर केस उगवणाऱ्या औषधी तेलाच्या जाहिरातीतल्या तरुणांच्या फोटोप्रमाणेच आधी आणि नंतरच्या अवस्था दाखवणाऱ्या फोटोंसारखे दिसत असावेत। एकूणच ते सर्व फोटो आणि त्यातल्या दाढी मिशावाल्या व्यक्ती बघताना मी चुकून पोलीस चौकीतल्या वॉन्टेडच्या शोकेशखाली तर उभा नाही ना, याची मला राहून राहून शंका येत होती। एवढ्यात रिसेप्शनिस्टने आतून निरोप आणला आणि साहेबांनी तुम्हाला बोलवलं असं सांगून पुन्हा पुस्तकात डोकं घातलं। मी साहेबांच्या केबिनचा दरवाजा उघडून आत गेलो। त्याच्याचबरोबर साहेब उर्फ JK उर्फ जगन्नाथ खंडागळे आपला हात सेकंडसाठी पुढे करत माझं स्वागत करत म्हणाले, वेलकम वेलकम मिस्टर सत्यप्रकाश। मी त्यांच्या मिस्टर या शब्दापुढची गाडलेली जागा भरून त्यांचं वाक्य पूर्ण केलं, गुड 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 सत्यप्रकाश, प्लीज सिट डाऊन। मी समोरच्या खुर्चीत बैठक जमवली। बोला मिस्टर सत्यप्रकाश, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? JK साहेबांनी विचारताच मी बोलू लागलो, ही बामाप संस्था आपलीच ना? ऑफकोर्स, बियर्ड्स अँड मुस्ताज ॲडवायझरी ब्युरोचा शॉर्ट फॉर्म बामाप, JK खंडागळ्यांनी सांगितलं। तसा गडी किरकोळ दिसत होता, पण एखाद्या अव्वल धंदेवाईक व्यक्तीचा आव मात्र त्याने बरोबर आणला होता। मी त्यांना विचारलं, आपल्या बामापचा नीटसा उलगडा झाला नाही, पण माझ्यासाठी मला तुमची मदत व्हायची शक्यता वाटली म्हणून मी इथे आलो। यू आर राईट सर, म्हणजे तुम्ही नक्की कोणत्या व कसल्या प्रकारचा सल्ला इथे देता? मी विचारलं। ते आमच्या बामापच्या पाठीवरच लिहिलं आहे नाही का, बियर्ड अँड मुस्टाच ॲडवायझरी ब्युरो, म्हणजे दाढी मिशा सल्ला केंद्र, म्हणजे तुम्ही दाढी मिशांबद्दल मार्गदर्शन करता? मी साळसूतपणे विचारलं। ते म्हणाले, येस सर। खंडागळ्याचं उत्तर ऐकून मला खात्री पटली आणि आश्चर्य वाटलं। ते त्यांनी माझ्या या चेहऱ्याहून अचूक वाचलं आणि त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देत ते म्हणाले, सर त्याचं काय आहे, आजकाल शेअर बाजारापासून ब्युटी पार्लरपर्यंत अनेक प्रकारची सल्ला केंद्र आहेत, पण भारतात आमचं हे पहिलं सेंटर असं आहे की जिथं दाढी मिशांबद्दल आम्ही सल्ला देतो। दाढी मिशांबद्दल सल्ला? मी न राहून विचारलं, येस सर। काही महत्त्वाच्या गोष्टी वरवर शुल्लक वाटतात, त्याच्यातच दाढी आणि मिशा येतात। अशा गोष्टींबद्दल आपल्याकडे अभ्यासपूर्ण माहिती आणि सल्ला देणारी केंद्र मात्र नाहीत, त्याच्यामुळेच माणसांचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलून टाकणारी ही गोष्ट अजून तशी दुर्लक्षित राहिली आहे। मी म्हणालो, मान्य, होय खरं आहे, तेव्हा ती गरज भागवण्याचं काम आमची ही बामाप संस्था करते। वा वा वा, छानच आहे, मी मनापासून म्हटलं। मग बोला साहेब, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी मला विचारलं। त्याचं काय आहे, माझी एक प्रेयसी आहे, आय मीन लवकरच होणारी बायको, ती नेहमी मला म्हणते। मी म्हणालो, तर ते म्हणाले, काय म्हणते तुम्हाला? की माझा चेहरा तितकासा प्रपोर्शनमध्ये नाही, त्याच्यामुळेच मी दिसायला पाहिजे तितका रुबाबदार दिसत नाही। आता चेहऱ्याचं सौंदर्य माझ्या हातात नाही, पण त्यात काही बदल करून थोडी सुधारणा होऊ शकेल का याच्याविषयी मी विचार करत होतो, तेवढ्यात मला बामापची पाटी दिसली आणि मी इथे आलो। यू आर इन राईट प्लेस सर, तुम्ही अगदी योग्य जागी आला आहात। बरं, काय करता आपण? माझा इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्टचा बिझनेस आहे। व्हेरी गुड, म्हणजे तर तुम्ही 100% योग्य जागी आलात। अ बिझनेसमनला पर्सनॅलिटी हवीच, खंडागळ्या खुशीत येऊन म्हणाला। पण त्याच्या खुशीचं कारण मला लगेच लक्षात आलं, कारण माझ्या व्यवसायाच्या माहितीतून पैसे काढायला मी कितपत योग्य माणूस आहे याची त्याला खात्री पटली असावी। मग आपण माझ्यासाठी काय मदत करू शकाल, कोणता सल्ला देऊ शकाल, या संदर्भातली तुमची कार्यपद्धती काय आहे? मी विचारलं। आम्ही आधी तुमच्या चेहऱ्याची पूर्ण तपासणी करतो,
चेहऱ्यावरची कातडी कशी आहे, इथपासून ते नाक, कान, डोळे, हनुवटी, ओठ, मिशा, भुवया, कपाळ अशा सर्व गोष्टींची मोजमापे घेतो. नंतर तुमचे वेगवेगळ्या कोनांमधून 4-5 फोटो घेतले जातील आणि तुमच्या चेहऱ्याचा त्याच्या ठेवणीचा अभ्यास करून मग आमचं ड्रॉइंग अँड कन्स्ट्रक्शन डिझायनिंगचं काम सुरू होईल. म्हणजे नक्की काय होईल मी विचारलं, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरची वैगुण्य झाकून तुमचा चेहरा उठावदार कसा दिसेल याच्याबद्दलची आमची कंपनी रिसर्च सुरू करेल. त्यात तुम्हाला दाढी आणि मिशांबद्दलचा सल्ला देण्यात येईल. दाढी मिशा हव्या त्या साईज आणि शेपमध्ये सेट करून देण्याचं काम आमचं प्रोडक्शन इन्चार्ज करेल. त्यासाठी एक खास कॉम्प्युटर घेतला आम्ही. काय, दाढी मिशांसाठी तुम्ही कॉम्प्युटर घेतला आहे? मी चकित होऊन विचारलं. येस सर, कॉम्प्युटर तुमचं पुढचं काम करून देईल. अहो, सायन्स आज एवढं ॲडव्हान्स झालं आहे ना, मग आमची कंपनी त्यात मागे कशी राहील? तुमच्या फोटोवरून चेहऱ्याचे सर्व डिटेल्स आम्ही कॉम्प्युटरला फीड करतो आणि त्याच्यानुसार टी व्ही स्क्रीनवर तुमच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स पडताळून बघण्यात येतील आणि त्यातल्या योग्य वाटणाऱ्या दाढी मिशीसह तुमचा फायनल फोटो कॉम्प्युटरमधून बाहेर येईल. त्याच्यानुसारच आमच्या प्रोडक्शन इन्चार्जमधील कारागीर दाढी मिशीचे सेटअप तुमच्या चेहऱ्यावर करून देतील. त्यासाठी खास परदेशातून हेअर ट्रेनिंग सेंटरचा डिप्लोमा घेऊन आलेला आमचा कारागीर आहे, तर तुम्हाला फायनल प्रकारची दाढी मिशांची इन्स्ट्रक्शन्स वगैरे देईल. बाप रे, बराच गुंतागुंतीचा प्रकार आहे. ऑफकोर्स केसी गुंतागुंतीची गोष्ट असल्यामुळे दाढी मिशांची सर्व व्यवस्था गुंतागुंतीचीच असणार, पण आमचं सर्व सायंटिफिक अँड मॉडर्न टेक्नॉलॉजीने काम चालतं, त्यांनी सांगितलं. बरं, पण त्याच्यासाठी फी काय पडेल? मी मुद्द्याची गोष्ट काढली. सुरुवातीला 500 रुपये ॲडव्हान्स द्या आणि नंतर प्रत्येक सिटिंगला 100 रुपये, साधारणपणे 1.5-2 महिने लागतील. दॅट डिपेंड्स अपॉन द केस, पण एवढा सगळा खर्च करून पाहिजे तो इफेक्ट येईल ना? मी विचारलं. ऑफकोर्स ती गॅरंटी आमची नाही, म्हणजे दाढी मिशांच्या वाढीच्या नंतर माझ्या चेहऱ्यात नक्की बदल होईल ना? भलतंच काही झालं तर? मी न राहून शंका विचारली. असं कसं होईल सर, आफ्टर ऑल एव्हरीथिंग इज स्पेशलाइज्ड अँड सायंटिफिक, खंडागळे म्हणाले. दाढी मिशांच्या केसात एवढं सामर्थ्य आहे? मी विचारलं तर ते म्हणाले, व्हॉट डू यू मीन? अहो, केस हे सौंदर्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. काय म्हणालात, कसलं लक्षण आहे? मी दचकून विचारलं. केस हे सौंदर्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे, खंडागळ्यांनी सांगितलं. व्यवच्छेदक म्हणजे काय? मी काही न कळल्यामुळे पुन्हा विचारलं. व्यवच्छेदक म्हणजे असं म्हणून खंडागळ्यांनी उरलेलं स्पष्टीकरण आपल्या दोन्ही हातांच्या हालचालीने करून दाखवलं. त्याच्यावर मला एवढंच कळलं की व्यवच्छेदकचा नक्की अर्थ खुद्द त्यांनाही माहीत नाही, पण तरी त्यांनी सावरून घेत म्हटलं, मिस्टर प्रकाश, केस ही माणसाच्या सौंदर्याच्या महत्त्वाची खूण आहे, मग ती बाई असो की पुरुष. केसांमुळे माणसाच्या व्यक्तिमत्वात जबरदस्त फरक पडतो, माणसाला एक प्रकारची आयडेंटिटी मिळते. आता हेच बघा ना, रवींद्रनाथ टागोर कशामुळे लक्षात राहिले? कशामुळे बुवा? मी प्रतिप्रश्न करत विचारलं. अर्थात त्यांच्या लांबसडक पांढराशुभ्र दाढीमुळे. त्यावर मी लगेच म्हणालो, मला वाटतं जे के साहेब टागोर हे महान कवी होते, त्यांनी गीतांजली नावाचा नोबेल प्राईज विनर ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये सर्वांच्या लक्षात राहिले असावेत. मी जरा धीर करून म्हटलं. खंडागळे थोडे थांबले, माझ्याकडे रोखून बघत म्हणाले, रवींद्रनाथ टागोर तुम्हाला कवी म्हणून आठवतात? गीतांजली ह्या काव्यग्रंथाचे लेखक तुमच्या लक्षात राहतात? त्यांनी मला प्रश्नवाचक विचारलं. त्यावर मी म्हणालो, अहो बुवा, मी गुळमुळीतपणे म्हटलं, असं म्हणजे तुमच्या पण ते लक्षात राहिले ते कवी म्हणून, गीतांजली लिहिली म्हणून, त्यांच्या दाढीमुळे नाही, बरोबर ना? खंडागळ्यांनी रोखून पाहत विचारलं. हो, तसं म्हणायला हवं, मी होकरदर्शक मान हलवीत म्हटलं. मग मिस्टर सत्यप्रकाश, टागोरांची एखादी कविता म्हणून दाखवता येईल का तुम्हाला? टागोरांची कविता? मी विचारलं. येस, ते तुम्हाला कवी म्हणून लक्षात राहिलेत ना, मग त्यांच्या गीतांजलीमधल्या 4 ओळी म्हणून दाखवा बरं जरा. नाही, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, टागोर त्यांच्या दाढीमुळे सर्वांच्या लक्षात राहिले. मी ताबडतोब त्यांचं म्हणणं मान्य केलं. हो, टागोरांचंच काय, पूर्वीचे ऋषीमुनी आठवण बघा, त्यांचे चेहरे तुम्हाला कशामुळे लक्षात राहिले? अर्थात दाढी मिशांमुळे. मी घडंगळ्याचं म्हणणं ताबडतोब मान्य करत म्हटलं. नाहीतर त्याने मला एखादं वेद म्हणायला सांगितलं असता आणि वेदांच्या बाबत माझं ज्ञान ते प्राचीन होतं एवढंच असल्यामुळे मी अजिबात विरोध दाखवला नाही. मिस्टर सत्यप्रकाश, अहो, अध्यात्माची आठवण आपल्याला ज्या ज्या व्यक्तीमुळे होते ना, त्या त्या व्यक्ती त्यांच्या दाढी मिशांमुळेच आपल्या लक्षात राहतात. खंडागळ्यांनी आपलं घोडं पुढं दामटलं. तर थोडक्यात म्हणजे अगदी आध्यात्मिक क्षेत्रातही, देवदेवतांच्या काळातही लक्षात राहणाऱ्या व्यक्तींना दाढी मिशांची आयडेंटिटी होती. खंडागळ्यांच्या या तात्पर्यावर पटकन मला खंडागळ्यांसमोर काहीच बोलता येत नव्हतं. हेच खरं, स्टॅलिन त्याच्या विशिष्ट दाढीमुळे लक्षात राहिला, हिटलर तर केवळ त्याच्या स्पेशल हिटलर कट मिशांमुळे लक्षात राहिला, इत्यादी इत्यादी. त्यांची विधानं मी बिनतक्रार मान्य केली, कारण मला असं वाटलं ते कारण खरंच होतं. मिस्टर सत्यप्रकाश, तात्पर्य काय की दाढी मिशांमुळे माणसाला एक प्रकारचं विशिष्ट व्यक्तिमत्व प्राप्त होतं.
त्याच्या चेहऱ्यावरच्या अनेक लहान सहान खटकणाऱ्या गोष्टी झाकल्या जाऊ शकतात। त्याच्यामुळेच मग माणसाला आपल्यातल्या स्वत्वाची जाणीव होते, एक प्रकारचा वेगळा आत्मविश्वास त्याच्या अंगी येतो। अँड यु नो, असा आत्मविश्वास असलेली व्यक्ती इकडची दुनिया तिकडे करू शकते। खंडगळ्यांचं हे विधान मला पटलं नव्हे, मला त्याची जरुरीच होती। विशेष सुशी बरोबर असताना माझ्याकडचा आत्मविश्वास नेमका ब्लॅक मार्केटमध्ये जातो आणि सुशी मला पूर्णपणे गुंडाळून ठेवते। फिरकीला मांजा गोंडवून ठेवा तसं मी हळूच खंडगळ्यांकडे पाहिलं। त्यांनाही धारदार तलवार कट मिशा आणि आखूड टोकदार दाढी होती। एवढ्या लहानशा दाढी मिशांच्या भांडवलावर खंडगळ्यामधला मला निरुत्तर करणारा आत्मविश्वास बघितल्याच्या नंतर दाढी मिशांमध्ये विलक्षण ताकद असते हे मला ताबडतोब पटलं। म्हणजे तसंच तपशिलात मतभेद होता, पण तात्विकदृष्ट्या त्यांचं म्हणणं काही नाकारता येत नव्हतं। तर मिस्टर सत्यप्रकाश, आता आपण तुमचीच केस घेऊया। खंडगळ्यांनी मला भानावर आणत म्हटलं, हो हो हो, माझ्या केसबद्दल विचार करायलाच हवा। मी म्हटलं, त्याच्यावर ते म्हणाले, तुमच्या चेहऱ्याबद्दल तुमच्या प्रेयसीचा अभिकाय काही फारसा चूक नाही। तुमच्या चेहऱ्यात असा ओबडधोबड तर आहेच, शिवाय प्रपोर्शनमध्ये देखील नाही। अहो, ते ऐकून आता माझे कान किटले आहेत, मी वैतागून म्हटलं। प्लीज 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 असे एक्साईट होऊ नका, आपण त्याच्यासाठीच प्रयत्न करणार आहोत। तर थोडक्यात म्हणजे तुमच्या चेहऱ्याला उठावदारपणा येण्यासाठी तुम्हाला दाढी आणि मिशा वाढवणं आवश्यक आहे, खंडागळे म्हणाले। ते कळलं हो, पण कोणत्या प्रकारची दाढी मिशी वाढवू मी? डोंट वरी, त्याची सर्व काळजी तुम्ही आमच्यावर सोपवा। ॲडव्हान्सची रक्कम भरलीत की ताबडतोब तुमचे फोटो काढण्यात येतील। एका दिवसात फोटो तयार झाले आणि लगेच आमचे कम्प्युटरवरचं काम सुरू होईल। तुमचं फोटोग्राफिक डिटेल्स कम्प्युटरला फीड केले की वेगवेगळ्या डिझाईनची दाढी मिशांचे कॉम्बिनेशन्स तयार होतील। तुमच्या व्यक्तिमत्वाला उठाव देतील असे दाढी मिशींचा डिझाईन तुमच्या फोटोवर ॲडजस्ट करून तो तुम्हाला आम्ही दाखवू, आणि मग त्या प्रकारचे दाढी मिशांचे केस कसे राखायचे ते आमच्या कारागिराकडनं तुम्हाला कळेलच। ओके, खंडगळ्यांनी आपलं संभाषण आवर्ते घेतलं। मी अर्धा ॲडव्हान्स ताबडतोब भरला, अर्ध्या दुसऱ्या दिवशी देण्याचा वायदा केला। माझे फोटो घेण्याचं कामही खंडगळ्यांनी ताबडतोब उरकून टाकलं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा बोलवलं। बामापच्या कचेरीतून मी उशारानेच बाहेर पडलो। दुसऱ्या दिवशी मी दिलेल्या वेळेला बामापच्या ऑफिसमध्ये गेलो। जे के उर्फ खंडगळ्यांनी मला आत बोलवलं, या 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 मिस्टर सत्यप्रकाश, प्लीज बी सीटेड। खंडगळ्यांनी मला त्यांच्या टेबलासमोरच्या खुर्चीत बसायची विनंती केली आणि मी बसलो। मिस्टर सत्यप्रकाश, काल तुमचे जे फोटो घेतले होते ना, त्याचं वर्णन आम्ही आमच्या कम्प्युटरला पुरवलं आणि कम्प्युटरने त्याचा रिपोर्ट सादर केला। काय आहे तो रिपोर्ट, मी अधिरतेने त्यांना विचारला। कम्प्युटरवर रिपोर्टनुसार तुमची हनुवटी गालापासून प्रत्येक मिलीमीटरला 75.33 अंशाच्या कोनाने खाली सरकते, मग ती कानाशी 75.21 अंशाने वळते आणि नंतर डावी उजवी बाजू एकमेकांची मिळून तिथे पुन्हा 11.63 अंशाचा कोन करतात। राईट अँड लेफ्ट सिमेट्रीमध्ये 17.19 फरक आहे। शिवाय दोन्ही गालांवरचे एकूण 21 खडबडीत पृष्ठभाग 0.011 पासून 0.31 मिलीमीटर या रेंजमध्ये पसरलेत। खंडगळे त्याच्यानंतरही 5-7 मिनटं मला न कळणारे पण त्यांच्या दृष्टीने सायंटिफिक असलेल्या भाषेमध्ये बोलत होते। मी उगीचच खूप काळजीपूर्वक त्यांचं भाषण ऐकत असल्यासारखं दाखवत होतो आणि बऱ्याच वेळाच्या नंतर दमल्यानंतर त्यांनी एक श्वास टाकून म्हटलं, सो मिस्टर सत्यप्रकाश, एकूण तुमच्या चेहऱ्याच्या कॉम्प्युटर रिपोर्टप्रमाणे तुम्हाला दाढी आणि मिशी दोन्ही वाढवायला हवी। आणि ती कोणत्या प्रकारची? ठीक आहे, तुमच्या फोटोवरच त्यांनी डिझाईन प्रिंट करून दिला आहे ना कॉम्प्युटरने, असं म्हणत त्यांनी एक फोटो माझ्याकडे सरकवला। मला त्याच्या दाढी मिशांच्या केसांपलीकडे काहीच दिसत नव्हतं। भुचकाळ्यात पडूनच मी त्यांना विचारलं, हा कोण बुवा? अहो, असं काय करताय? हा तुमचाच फोटो आहे, दाढी मिशा रिपोर्टप्रमाणे डिझाईन केलेल्या आहेत। एकूणच दाढी मिशांचा आकार कसा हवा हे यावरून कारागिराला समजेल आणि त्याच्यानुसार दाढी मिशा वाढवल्यावर कसे दिसाल हे त्याच्यावरूनच लक्षात येईल तुमच्या। बापरे, अहो पण त्यात माझा चेहराच नीटसा दिसत नाही, मी म्हटलं। अहो, तुमच्या चेहऱ्यावरील सर्व खडबडीत जागा झाकण्यासाठी तर एक खास डिझाईन केले, त्याच्याप्रमाणे तुमच्या दाढी मिशा वाढवल्याच पाहिजेत। पण त्याच्यासाठी किती दिवस लागतील, मी विचारलं। डोंट वरी, एरवी 6 महिने लागतील, पण आमच्याकडे काही स्पेशल इम्पोर्टेड क्रीम्स आणि लोशन्स आहेत। ती रोजच्या रोज चेहऱ्याला लावलीत ना की साधारणपणे 1.5-2 महिन्यात एवढ्या दाढी मिशा तयार होतील। मी मनात हिशोब करून बघितला। सुशी येईपर्यंतच्या काळात हे सर्व व्यवस्थित जमण्यासारखं होतं। एकदा याच्याप्रमाणे तुमच्या दाढी मिशा वाढल्या की तुमच्या व्यक्तिमत्वात विलक्षण बदल होईल। आपण कोणीतरी VIP आहोत असे लगेच वाटायला लागेल। त्याच्यानुसार तुमचं बोलणं चालणं आपोआप बदलेल। मग बघा, तुमची होणारी पत्नीच तुमचं कसं कौतुक करेल। आफ्टरऑल याच्यामध्ये अर्थात सायंटिफिक रिसर्च आहे आमचा। खंडगळ्यांनी तेवढं आपल्या पाठीवर आपणच थाप मारून घेतल्यासारखं म्हटलं। मी पुन्हा पुन्हा माझ्या दाढी मिशांसकटच्या फोटोकडे बघितलं। मनातून मला अशा प्रकारच्या दाढी मिशा फारशा आवडल्या नाहीत आणि एकूणच माझा चेहरा पहिल्यापेक्षा बराच वेगळा दिसत होता। माझ्या चेहऱ्यावरचे उंच सकल प्रदेश दाढी मिशांच्या आड आपोआप झाकले जात होते। मला त्याचंच महत्त्व जास्त वाटलं
कारण नेहमी सुशी माझ्या चेहऱ्याचा उद्धार करायची. काही झालं तरी माझ्या मनाला ते सारखं टोचत राहायचं. त्याच्यामुळे अशा दाढी मिशनच्या अनपेक्षित उपायाच्या नंतर सुशीला मला नावं ठेवण्याची संधी मिळणार हा भविष्यकालीन आशादायक दिलासा मला वाटत होता. त्या दाढी मिशनच्या फोटोत माझा मीच मला ओळखू शकत नव्हतो. म्हणजे खंडांगळे म्हणत होते तसं माझं व्यक्तिमत्व निश्चितच बदलणार होतं. मी खंडांगळ्यांचे आभार मानून उरलेले पैसे भरून त्यांची स्पेशल क्रीम लोशनेच्या बाटल्या घेऊन दाढी मिशा वाढवायचं ठरवून बामबमधून बाहेर पडलो. राहून राहून एकच विचार येत होता तो म्हणजे मी दाढी मिशा विशिष्ट प्रकारे वाढवायला सांगण्याचा सल्ला एरवी तसा मोफतमध्ये देता येण्यासारखा. पण मी त्याला 7-800 रुपये मोजणार होतो. पण मी माझ्या मनाची समजूत घातली. शेवटी सगळं काही सायंटिफिकरित्या होणार म्हटल्याच्या नंतर त्याची एवढी किंमत मोजायलाच हवी. आफ्टरऑल सायन्सला काहीतरी किंमत आहे की नाही. दुसऱ्या दिवसापासून माझा दाढी वाढवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. गंमत म्हणजे त्याच्यासाठी मला काहीच करायचं नव्हतं. मला वाटलं माझंच काय कुठल्याही आयुष्यातली म्हणजे अर्थात पुरुषांच्या आयुष्यातली ही एकमेव गोष्ट असावी की जी साध्य करण्यासाठी काहीच करायचं नसतं किंवा काहीच करायला पण लागत नाही. मला मोठी मजा वाटली. तसं एरवी मला दाढी करण्याचा मनापासून कंटाळा असायचा पण तरी स्वच्छ नीटनेटकं दिसण्यासाठी बिझनेसमॅन म्हणून रोजच्या रोज दाढी घोटायची मला सवय लागून गेलेली. त्याच्यामुळेच आंघोळीच्या आधी सवयीप्रमाणे दाढीच्या सामानाकडे हात गेला. पण आता दाढी वाढवायची आहे हे लक्षात आल्यावर मला अचानक सुट्टी मिळाल्याचा आनंद मिळाला. नेहमीप्रमाणेच मी आंघोळ केली खरी पण नेहमीप्रमाणे त्या आधी दाढी न केल्यामुळे मला आंघोळ करूनही स्वच्छ वाटेना. त्याच्यातूनच माझी दाढी बेटी हिरवट दिवसभरात पुन्हा तण माजायला सुरुवात चेहऱ्यावर. त्याच्यामुळे सारखा गालावर हात जात होता. बामावच्या खंडागळ्यांनी दिलेली क्रीम्स लोशन्स चेहऱ्याला लावून झाली पण पारोसी पण मात्र काही जात नव्हतं. शेवटी मी विचित्र अवस्थेत दिवस काढला. मी दाढी न केलेली पाहून पुतण्याने चक्क विचारला सुद्धा, हे काय काका आज आंघोळ नाही केलीस का? पुतण्याच्या या प्रश्नाने मला आणखीच अस्वच्छ वाटायला लागलं. एक दिवस गेला, दुसराही कसाबसा काढला. तिसऱ्या दिवशी माझ्या एका मित्रानेच विचारलं, काय रे घरात काही बरं वाईट तर झालं नाही ना? बरं वाईट? अरे म्हणजे नक्की काय? मी विचारलं. अरे म्हणजे कुणाचा डेट वगैरे? तो म्हणाला. अरे का रे बाबा, कशाहून तुला असं वाटलं? मी विचारलं त्याला. त्यावर तो म्हणाला, अरे नाही म्हणजे तू दाढी नाही केलीस ना 2-3 दिवसात म्हणून विचारलं. मग मी म्हणालो, म्हणजे काय? म्हणजे सुतकं दाढी वगैरे करायची नसते ना? असं तो म्हणाला. ए बाबा तसं काही नाही रे. मग हरकत नाही असं म्हणून मित्राने जरा खालच्या आवाजात विचारलं, अरे मग काही प्रेमभंग वगैरे काही झाला आहे का? प्रेमभंग? छे नाही, म्हणजे तुझ्या सुशीने तुझा पतंग काटला की काय? त्याने विचारलं. छट ते आहेच कुठे इथं पतंग काटायला? ते आपल्या वडिलांसोबत टूरवर गेली, 1.5 महिना तरी येणार नाही. मग तुझा देवदास का झाला रे? दाढी का वाढवलीस अचानक? तसं काही नाही रे, मी दाढी वाढवते सध्या, मी म्हणालो. त्यावर त्याने लगेच विचारलं, कशाला? काही कातडीचा रोग वगैरे झाला का? त्यावर न राहून विचारलं, कातडीचा रोग? हो, म्हणजे बऱ्याच जणांना ॲलर्जी वगैरे सारख्या आजारांमुळे कातडीला धक्का लागलेला सहन होत नाही ना, अशा लोकांना दाढीही वाढावीच लागते. दाढी केली तर साल्टी निघतात कातडीची. माझ्या दाढी न करण्याच्या गैरसमजाचे शक्य तितके पर्याय एका फटक्यात माझ्या लक्षात आले. मी माझ्या त्या मित्राला त्वरित खुलासेवार बामापची सर्व माहिती आणि माझा दाढी वाढवण्याचा हेतू वगैरे सांगून टाकलं. घरातही मी दाढी वाढवण्याचा निर्णय का घेतला एवढं वगळून दाढी वाढवत असल्या प्रकारचा माझा प्रयोग मी जाहीर करून टाकला. इकडे दिवसेंदिवस माझी दाढी वाढू लागली. प्रथम माझ्या चेहऱ्यावर दाढीच्या हिरव्यागार खुंटांनी गोल्फचं मैदान तयार केलं. वेगवेगळ्या क्रीम्स आणि लोशन्समुळे चेहऱ्यावरचं गवत हळूहळू वाढू लागलं. शेवटी सुमारे 15-20 दिवसातच माझ्या चेहऱ्यावर गुराचं चरण्याचं मैदान तयार झालं. दररोज दाढी किती वाढलेली आहे हे बघण्याच्या नादात मला माझ्याच गालावून हात फिरवायची सवय लागली. मी आता दाढीहून हात फिरवून बोलू लागलो. दरम्यानच्या काळात माझ्या वाढलेल्या दाढीमुळे रेल्वेने जाताना रेल्वेचा TC विदाऊट तिकीटवाला म्हणून संशयाने माझ्याकडे बघू लागला. पोलीसही माझ्याकडे फारशा प्रेमळपणे बघत नसल्याचा मला अनुभव आला. आणि कहर म्हणजे एक दिवस शेजारच्या लहानग्या बेबीला थोपटून झोपवताना बेबीच्या आईने, तू बघ दाढीवाला बुवा आला आहे तुला पकडून न्यायला, असं सांगून तिला घाबरून झोपवलं होतं. त्याच्यामुळे नंतर बेबी केव्हाही मला बघताना आपोआपच डोळे मिटून घेऊ लागले. बेबीमुळे तिच्याबरोबरच्या वयाची सोसायटीतले लहान मुलंही आता मला घाबरू लागली होती. जशी अशी दाढी वाढू लागली तसा तसा माझा चेहराही बदलू लागला. त्याच्यामुळेच माझ्या गिराईकही बिचकू लागली. बिल वसुलीच्या वेळेस मी कोणीतरी वेगळाच इसम आहे म्हणून ओळख नाकारून बिलाचे पैसे द्यायला टाळाटाळ करू लागली. शेवटी मला माझी ओळख नव्याने करून द्यावी लागली. या कटकटीला वैतागूनच आपण दाढी वाढवली असून आपण मूळ सत्यप्रकाशच आहोत अशी पाटी गाळ्यात बांधून घ्यावी की काय या विचारात मी पडलो. तोपर्यंत माझ्या चेहऱ्याची जपानी भातशेती झाली होती. आणि मग मी आधी ठरल्याप्रमाणे बामावच्या खंडागळ्यांना भेटलो. त्यांनी त्यांच्या कारागिराकडूनच कम्प्युटर रिपोर्टप्रमाणे माझी दाढी सेट करून दिली.
अस्ताव्यस्त कोरोनाचं आखीव रेखीव शेतात रूपांतर करावं तसं काहीतरी चेहऱ्याचं झालं। त्याच्यानंतर मात्र मला आपण कुणीतरी वेगळेच आहोत असं उगीचंच वाटायला लागलं। एकूणच खंडागळ्याचं म्हणणं थोडंफार नक्कीच खरं असावं असं मला माझ्या बदलामुळे वाटू लागलं होतं। बघता बघता दीड महिना उलटून गेला आणि अचानकच एक दिवस मला सुशीचा फोन आला। गोट्या, मी आले हां परत। कोण सुशी? येस, काल रात्रीच टूरवरून परत आले मी। व्हेरी गुड, मी प्रतिक्रिया व्यक्त केली। सुशीशी टेलिफोनवरून बोलताना 2 किंवा 3 शब्दांपेक्षा मोठं वाक्य मला बोलताच येत नसे। चुकून 4-5 शब्दांचं वाक्य असलंच तर 3 शब्दाच्या नंतर सुशीचं बोलणं सुरू होईल। त्याच्यामुळे तिच्या परत येण्याची प्रतिक्रिया मी फक्त व्हेरी गुड या 2 शब्दाचाच व्यक्त केली। तिचं पुढं बोलणं सुरू झालं। व्हेरी गुड काय? भेटायचं केव्हा, कुठे आणि कधी? मी म्हणालो, तू म्हणशील तेव्हा भेटूया। त्याच्यावरती म्हणाली, संध्याकाळी 6 वाजता ये, नेहमीच्या जागी येशील ना? का शंका का वाटते तुला? मी विचारलं। नाही म्हटलं, मी नव्हते इथे, तेवढं दुसरी कोणी गाठलीच तर नाही ना एखादी? तसं असेल तर माझ्या टॅक्सी रिक्षाचे पैसे फुकट जायला नकोत, असं म्हणून ती धो असली। मी मुकाट्याने फोन खाली ठेवला, कारण आणखी थोडा वेळ ती बोलत राहिली असती ना तर ती नसताना 1.5 महिन्यात मी काय काय करू शकलो असतो हे तिने मला सविस्तर ऐकवलं असतं। या बाबतीत तिची प्रतिभा विलक्षण आणि त्याच्या बाबतीत माझ्याकडे सनातन टंचाई। आता 1.5 महिन्याच्या नंतर मी सुशीला भेटणार होतो। दरम्यानच्या काळात माझ्या चेहऱ्यावर झालेला हरित क्रांतीचा उपक्रम तिला माहिती असण्याची शक्यता मुळीच नव्हती। त्याच्यामुळे आता यापुढे माझा चेहरा कसा चंद्रभूमीसारखा आहे हे तिला सारखं माझ्यावरती ठसवण्याची जरुरी पडणार नव्हती। आरशात बघून माझ्या दाढी मिशांकडे बघितलं। मिशा रेखीवप्रमाणे डावी उजवीकडे गालावून कल्याजवळच्या दाढीच्या केसात गंगा यमुनेच्या संगमाप्रमाणे विलीन होत होत्या। दाढी देखील फार मोठी नाही, फार लहान नाही, अशा अवस्थेत माझं व्यक्तिमत्व खुलवीत होती। नाही म्हटलं तरी माझ्यात थोडाफार भारदस्तपणा आला आहे याची मला खात्री वाटत होती। पण हे सर्व सुशीलने मान्य करायला हवं ना, आणि त्याच्याबद्दलच मला थोडीशी काळजी वाटत होती। पण त्याचाही निर्णय ठरण्याची वेळ आली होती। सुशीला भेटण्यासाठी तिच्या सूचनेनुसार मी ठरल्या जागी ठरल्या वेळी पोहोचलो। सुशी माझी वाटच बघत उभी होती। तिला प्रेमिकांच्या कथेप्रमाणे खुश करावं म्हणून तिच्या पाठीमागे जाऊन डोळे झाकले। सुशी एकदमच दचकली। झटक्यात माझे हात बाजूला करून माझ्याकडे तिने वळून बघितलं आणि अचानक तोफखाना सुरू झाला। लाज वाटत नाही मेल्या, तुला काही आयाबाईनी आहेत की नाही असं म्हणून तिने चपलेला हात घातल्यावर मी दचकलो। काय घोटाळा झाला असावा याचा मला तत्काळ अंदाज आला। मी तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणालो, सुशी अगं असं काय करतेस, मी तुझा सत्यप्रकाश नाही का? अशी ओरडतेस कशाला मला? बघून पब्लिक जमलं तर माझी यथेच्छ धुलाई करतील। सुशीने माझ्याकडे नीट निरखून बघितलं आणि क्षणार्धातच ती खोखो हसायलाच लागली। हसता हसता ती म्हणाली, गोट्या तू होय, अरे हे काय सोंग आणलंस नवीन? कुठे नाटका सिनेमात की टीव्ही सिरियलमध्ये काम करायला मिळालं की काय तुला? मी आणि नाटक सिनेमात? मी बावचळून तिला विचारलं। नाही तर काय, ही दाढीमिशी कशाला चिकटवलीस? सुशी अगं दाढीमिशी चिकटवली नाही, ती खरीच आहे, मी जरा व्यथित होऊन म्हटलं। बघू बघू असं म्हणून तिने दाढी ओढून बघितली। मी ओय ओयचा डान्स केला। त्याच्यामुळे दाढीमिशी खरी असावी याची तिला खात्री पटली। मग मात्र ती चकित होऊन माझ्याकडे बघत पुन्हा हसायला लागली, गोट्या दाढीमिशी खरीच दिसते की रे? अगं मग खरीच आहे ना, मी थोडं चिडून बोललो। गोट्या तू काय कवी वगैरे झालास की काय माझ्या विरहामुळे? तिने विचारलं। सुशे मी आणि कवी? मी वैतागून तिला परत प्रतिप्रश्न केला। होय रे, म्हणजे कवी मंडळी नाही का दाढी वाढवतात अधूनमधून आपली प्रतिभा जागृत करण्यासाठी खाजवायला उपयोगी पडावी म्हणून? मगापासून तू पण आपली दाढी खाजवतायस म्हणून मी विचारलं, सुशी म्हणाली। खरं म्हणजे मी नव्या सवयीप्रमाणे ऐटदारपणे 2-3 दाढीहून हात फिरवला होता, पण सुशी त्याचा असा अर्थ लावेल याची मात्र मला कल्पना नव्हती। सुशीचं हसणं अजून थांबत नव्हतं। हसता हसताच ती म्हणाली, काय कॉमिक दिसतो रे तू, तुझा बावटपणा या दाढीमुळे आणखी उठून दिसतोय। काय माझा बावटपणा दाढीमिशीमुळे उठून दिसतोय? आई शपथ गोट्या, तू जाम विनोदी वाटतोयस त्याच्यामुळे। माझ्या इतक्या दिवसांच्या मेहनतीवरनं सुशीने एका फटक्यात पाणी ओतलं होतं, तरी ती हसायची काही मात्र थांबत नव्हती। त्याच्यामुळे तिचा अभिप्राय खराच होता, निदान तिच्यापुरता तरी। मी आणखीनच ओशाळलो। ते पाहून ती थोडी थांबली आणि तिने विचारलं, गोट्या अरे दाढीमिशांचं नवीनच कुठून निघालं रे तुझ्या डोक्यातून? मग मात्र मी तिला प्रामाणिकपणे दाढीमिशी आवडवण्याचं कारण सांगितलं। माझ्या चेहऱ्याच्या ओबडधोबडपणाहून ती नेहमी बोलते ना, त्याच्याहून हा बावटपणा आणि ओबडधोबडपणा काढून टाकण्यासाठीच बामापच्या खडंगळ्याचा सल्ला कसा घेतला, पुढे त्यांची ट्रीटमेंट घेऊन दाढीमिशा कशा वाढवल्या याच्याबद्दलचं सर्व काही तिला इत्यंभूत सांगितलं। त्याच्यामुळे सुमारे 700-800 रुपये कसे खर्च केले तेही सुनावलं। मग मात्र ती थोडीशी चिडून म्हणाली, कोण हा खंडागळ्या, त्याचा काय हजामाचा धंदा आहे? सुशेती एक कॉम्प्युटराईज कंपनी आहे, चेहऱ्याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून त्यांनी मला सल्ला दिला दाढीमिशा वाढवण्याचा। त्याच्यावरती म्हणाली, कशासाठी?
अरे कशासाठी काय, तू नेहमी माझ्या चेहऱ्याबद्दल बावटपणाबद्दल बोलतेस ना, तो जाण्यासाठी. अरे पण दाढीमिशा वाढल्या तरी तू अजून तेवढाच बावळट दिसतोयस, त्याचं काय? सुशीने पुन्हा माझ्या वर्मावरती घाव घातला होता. सुशी दिस इज टू मच, तू माझी जरा जास्त चेष्टा करतेस. चेष्टा नाही रे, पण खरं तुला दाढीमिशांची भानगड शोभत नाही, एखाद्या गावठी स्मगलरसारखा दिसतोयस तू. अगं पण त्या खंडागळ्यांनी मला डिटेल स्टडी करून कॉम्प्युटरच्या रिपोर्टप्रमाणे हा सल्ला दिला आहे. त्याच्यावरती लगेच म्हणाली, अरे शहाण्या, तो त्याचा पैसे काढायचा धंदा आहे, त्याने सांगितलं ना ते तू ऐकलंस? अगं नाही ग, त्याने मला व्यवस्थित समजून सांगितलं, पटवून दिलं, ते सर्व मला पटलं म्हणून मी दाढीमिशा वाढवल्या. काय सांगितलं आणि काय पटवून दिलं? त्यांनी दाढीमिशांचं महत्त्व खूप वेगळी वेगळी उदाहरण देऊन पटवून दिलं. माझ्या व्यक्तिमत्वात खूप फरक पडेल, माझ्या चेहऱ्यावरचं ओबडधोबडपणा लपेल, म्हणून दाढीमिशांचं डिझाईनही त्याने करून दिलं. गोट्या, तुझ्या चेहऱ्यावरचं ओबडधोबडपणा दाढीमिशांनी लपला आहे खरं आहे, पण तो सगळा आता तुझ्या दाढीमिशांच्या केसांवर डोळ्यात सगळीकडे पसरला आहे, त्याचं काय? सुशी सरळ सरळ मराठीत बोल, तू काय बोलतेस ते काही मला कळत नाही. मी तिला म्हटलं, जाऊ दे, तुला जमणारही नाही ते आणि समजणारही नाही, समजशील तर चिडशील. त्यापेक्षा तू तो तुझा खंडागळा कोण आहे ना, त्याच्याकडे मला घेऊन चल, त्याचा एक रिफ्रेशरच कोर्स घेते मी. खंडागळ्याकडे तू येणार आणि कशाला? तू घेऊन तर चल मला, मग बघते मी काय करायचं ते. उगीचच भांडामांडी करशील तिथे तू. मी सुशीला म्हणवलं, त्यावरती म्हणाली, अजिबात नाही, त्याच्या ज्ञानात मला जरा भर घालायची आहे. मग चल, प्रत्यक्षच तू भेट त्याला, म्हणजे मग आपल्याला माझ्या दाढी मिशनबद्दल निर्णय घेता येईल. असं म्हणून मी तिला बामापच्या कचेरीत खंडागळ्यांना भेटायला घेऊन गेलो. जाताता सुशीचा स्वभाव लक्षात घेऊन थोडंसं धास्तवूनच मी तिला म्हणालो, सुशे जरा जपून बोला, मला तुझी भीती वाटते. माझी भीती आणि ती कशामुळे रे? म्हणजे तसं काही नाही गं, पण एरवी तू माझ्याशी जरा भांडण्याच्या टोनमध्ये अंगावर धावून आल्यासारखी बोलतेस ना, तशी त्या खंडागळ्याशी बोलू नको, मी धीर करून म्हटलं. गोट्या, तू काय मला एवढी ही समजलास का रे? मला कळतं कोणाशी कसं बोलायचं, सुशी म्हणाली. तसं नाही गं, पण आपले मतभेदसुद्धा आब राखून सौम्यप्रमाणे प्रकट करावेत असं मला वाटतं. म्हणजे मी काय तुला कडक लक्ष्मी वगैरे टाईप वाटले की काय? सुशी म्हणाली. हे बोलताना तिचा आवाज जरा तापल्यासारखाच वाटला, म्हणून मी धीर करून म्हटलं, हे असं आहे बघ तुझं, लगेच आवाज चढतो तुझा. कोणत्याही व्यावसायिक माणूस अशा आवाजाच्या माणसांची तक्रार सिरियसली घेत नाही, माझ्या अनुभवून सांगतो तुला. मग मात्र सुशीचा आवाज नरमला आणि सौम्यपणे हसत ती म्हणाली, ओके, तुझ्या त्या खंडागळ्याशी मी अगदी मुद्देसूद खालच्या आवाजात बोलीन, एवढंच नाही तर त्यांनी मला पटवून दिलं तर मी तुझ्या या दाढीमिशांच्या जंगलाला सुद्धा विरोध करणार नाही, मग तर झालं. सुशी तशी समजूतदार असल्यामुळेच माझी थोडी काळजी कमी झाली. चालत चालत आम्ही बामावच्या कचेरीपर्यंत केव्हा आलो ते कळलंसुद्धा नाही. अर्थात त्याचं श्रेय सुशीला, तिच्यासोबत चालताना आपल्याला जिथं जायचं आहे ते ठिकाणं चालत चालत आपल्याकडे येतात आणि त्याच्यामुळेच आम्हाला चालताना लवकर पोहोचल्यासारखं वाटतं की काय, याची मला नेहमी शंका आहे. या मिस्टर सत्यप्रकाश, वेलकम. खंडागळ्यांनी सरळ व्यावसायिकपणे आमच्या दोघांचं स्वागत केलं. सुशीलाही त्यांनी अगदी अदबीने बसायची विनंती केली. सुशीने लागवी हास्याचा तुकडा फेकून त्याच्यावर उपकार केल्यासारख्या थाटात खुर्ची पकडली. बोला, काय सेवा करू आपली? खंडागळ्यांनी विचारलं. मी त्यांना सुशीची ओळख करून देत म्हटलं, ही माझी भावी पत्नी मी सुशीला, तिला तुमच्या या नवीन कंपनीच्या कामकाजाबद्दल माझ्या दाढी मिशनच्या संदर्भात माहिती दिली. ती तिला खूप इंटरेस्टिंग वाटली म्हणून मुद्दाम ओळख करून देण्यासाठी घेऊन आलो. ओ आय सी, वेलकम मिस सुशीला, मिस्टर सत्यप्रकाश बोलले होते तुमच्याबद्दल. तुमचा त्यांच्या चेहऱ्याबद्दलचा एकूण रिपोर्टही त्यांनी मला सांगितला होता. त्याच्यावर कॉम्प्युटराईज स्टडी करून मी त्यांना दाढीमिशा वाढवण्याचा सल्ला दिला, त्याचं डिझाईन करून दिलं आणि त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंटही दिली. कशी वाटली तुम्हाला मिस्टर सत्यप्रकाश यांची दाढीमिशी? खंडागळ्याच्या फसफसत्या उत्सवावर पाणी टाका सुशी दोन शब्द बोलली, मला अजिबात आवडली नाही. खंडागळ्यांना चांगलाच धक्का बसल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून मला जाणवलं, पण त्यांनी सावरून घेत कृत्रिमपणे हसत म्हटलं, असं का बरं? कारण की ती त्याला शोभत नाही. सुशीने काटकी मोडवी तसं वाक्य टाकलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे ती सर्व अगदी ठामपणे पण सौम्य आवाजात म्हणाली. खंडागळे पुन्हा सावरून स्वतःला खानदान की इज्जत खतरे में असल्याच्या थाटात आपली व्यावसायिक इब्रत सांभाळण्यासाठी सांगू लागले, मिस सुशीला, अहो केस हे माणसांच्या सौंदर्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. मला नाही तसं वाटत, सुशी म्हणाली. केस हे काही सौंदर्याचं एकमेव लक्षण नाही, इतरही अनेक लक्षण आहेत आणि इतर लक्षणांसारखं ते एक लक्षण आहे, सुशी पुन्हा शांत स्वरूपात म्हणाले. खंडागळे इरेल्या पेटल्यागत बोलू लागले, अहो केसांमुळे माणसाच्या व्यक्तिमत्वात विलक्षण फरक पडतो, आयडेंटिटीच बदलून जाते, एक प्रकारचं विलक्षण वेगळे पण त्याच्या अंगी येतं. कशावरून? सुशीने आपली शंका एका शब्दात विचारून खंडागळ्याच्या वक्तव्याला ब्रेक लावला. अहो कशावरून काय म्हणता?
वेगवेगळ्या क्षेत्रातले पुरुष आठवून बघा, आपले ऋषीमुनी दाढीमिशी आणि केसांच्या जटा असत. आजही आपल्याला ऋषीमुनी म्हटलं की त्यांच्या लांबलचक दाढीमिशी आठवतात, खरं की नाही? खंडागळ्याने विचारलं. मिस्टर खंडागळे, हे तुमचं उदाहरण फारच बालिश आहे. अहो, दाढीमिशांमुळे ऋषीमुनी तपस्वी मंडळी आठवतात हे म्हणणं फार एकतर्फी आहे. ऋषीमुनी किंवा तपस्वी मंडळी म्हटल्यावर त्यांच्या लांबलचक दाढीमिशा केसांच्या जटा आठवतात हे खरं ना? खंडागळ्यांच्या विजयाच्या स्वरूपात म्हणून, हो खरं, पण खंडागळे, अशा चार पाच वेगवेगळ्या ऋषीमुनींची चित्र किंवा अलीकडच्या तशा तऱ्हेच्या साधू बाबा बुवांचे फोटो तुम्हाला जर दाखवले ना, तर दाढीमिशांवरून नेमकं कोणतं चित्र किंवा फोटो कोणत्या व्यक्तीचा आहे हे तुम्हाला ओळखता येईल? सुशीने त्यांना विचारलं. तसं नाही ओळखता येणार, खंडागळ्यांनी भुजकळ्यात पडून उत्तर दिलं. मग दाढीमिशे किंवा केस हीच माणसाच्या सौंदर्याचं एकमेव किंवा तुमच्या शब्दात व्यवच्छेदक लक्षण आहे हे कसं मानायचं आम्ही? सुशीच्या या प्रश्नावर खंडागळ्यांनी आवंडा गिळला. त्याच्यातूनच सावरून ते म्हणाले, अहो, मोठे मोठे पराक्रमी पुरुष इतक्या वर्षानंतरही आपल्या लक्षात राहतात ना, ते कशामुळे? त्यांच्या दाढीमिशांच्या विशिष्ट ठेवणीनं, त्यांना लाभलेल्या व्यक्तित्वामुळेच ना. अहो, मोठे मोठे तत्वज्ञ, विचारवंत, कवी, साहित्यिक, कलावंत या सर्वांना त्यांच्या दाढीमिशा व्यक्तित्वामुळे केवढा उठाव मिळाला आहे. आज त्यांची आठवण त्याच्यामुळेच तर आपल्याला आहे. खंडागळे, उदाहरण सांगा एखादं, सुशीने त्यांना अडवत म्हटलं. अहो, फार कशाला, आपले रवींद्रनाथ टागोर, त्यांचं काय? त्यांच्या रुळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र दाढीमुळेच ते आपल्या लक्षात राहिले ना. सॉरी खंडागळे, रवींद्रनाथ टागोर एक प्रतिभावंत कवी म्हणून निदान तरी माझ्या लक्षात राहिलेत, त्यांच्या दाढीमुळे मात्र मुळीच नाही. सुशीने अगदी माझ्यासारखं उत्तर दिलं. त्याच्यावर माझ्या वेळेप्रमाणे याही वेळी खंडागळे जगज्जतेच्या थाटात म्हणाले, असं, मग त्यांची एखादी कविता म्हणून दाखवता का? हो, दाखवते की, असं म्हणत सुशी गाण्याच्या सुरात कविता म्हणू लागली. आज मणेरमे छे सुनील आकाश ओट गये छी. एवढं म्हणून वर सुशीने विचारलं, याचा अर्थ सांगू? खंडागळ्यांचा चेहरा आता इतका खोल पडला होता ना की विहिरीत पोहरा सोडला असताना तरी त्यांच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचलं नसतं. त्यांनी टेबलावरच्या ग्लासांमधलं पाणी गटागटा प्यायलं. ते पितानाही त्यांच्या हात एवढे थरथरत होते ना की त्यातलं अर्धं पाणी त्यांच्या टोकदार दाढीवरून थेंबाथेंबाने त्यांच्या सपारी शर्टवर सांडलं. खरं तर यावेळी सुशीलाबद्दलचं माझं कौतुक एवढं वाटलं की खंडागळे नसतं ते मी माझा आनंद प्रत्यक्ष कृतीने साजरा केला असता. आपलं सावज गारठलं असल्याचं सुशीला समजलं. पण ती शांतपणे मांजराने उंजराला खेळवावं तशा नजरेने खंडागळ्याकडे बघत बसली होती. मात्र खंडागळ्यांनी काही जलद हालचाली केल्या. माझी फाईल काढली, त्यातले माझे काही फोटो आणि कम्प्युटरचे रिपोर्ट सुशीपुढे नाचवत ते म्हणाले, अहो, हे कम्प्युटरचे रिपोर्ट बघा, यांच्या चेहऱ्याच्या तपासणीचे काय आहे त्याच्यात? सुशीने अजिबात उत्सुकता न दाखवता विचारलं. मग मात्र खंडागळ्यांचं अवसान चढलं. भातातल्या शेवटचा बाण धनुष्याला जोडत ते म्हणाले, कॉम्प्युटरच्या रिपोर्टच्यानुसार यांच्या हनोटी गालापासून प्रत्येक मिलीमीटरला 4.33 अंशाच्या कोणाने खाली सरकते, मग ती कानाची 75.120 अंशाने वळते. असं म्हणून नारायणाच्या पोतीसारखं माझ्या चेहऱ्याचा रिपोर्ट जसा जसा मला ऐकवला ना, तसं सुशीला ऐकवला. सुशी शांतपणे ते सर्व ऐकत होती आणि सर्व रिपोर्ट वाचून संपल्याच्या नंतर ती म्हणाली, मिस्टर खंडागळे, हा कम्प्युटरवरचा रिपोर्ट झाला, पण तो फक्त चेहऱ्याच्या एकूण परिस्थितीबद्दलची माहिती देतो. कम्प्युटरचा रिपोर्ट तांत्रिकदृष्ट्या खरा असेल त्याच्याबद्दल शंका नाही, पण त्याच्यानंतर अशा चेहऱ्याला दाढीमिशीच हवी हा निर्णय कोणाचा? कम्प्युटरचा की तुमचा? अर्थात आमचा. सगळ्या रिपोर्टच्या अभ्यासानंतरच हा निर्णय आम्ही घेतला. त्याच्यानुसारच कम्प्युटरला माहिती भरून वेगवेगळ्या दाढीमिशांची मोजमापं पडताळून मगच कशा प्रकारची दाढीमिशी ठेवावी लागेल याचं डिझाईन आम्ही तयार केलं. खंडागळ्यांनी शेवटचा हल्ला मोठ्या जिद्दीने पूर्ण करण्याचा आपला बेत केला होता, पण त्याच्यावर पाणी होती. सुशी म्हणाली, मिस्टर खंडागळे, यंत्र तुम्हाला तुम्ही विचाराल तेवढीच माहिती देतात, त्याच्यासाठी तुमच्याकडच्या तयार गोष्टी तुम्हाला यंत्रात घालाव्या लागतात. दुर्दैवाने तुमच्याकडे फारशी माहिती नसल्याने तुम्ही जेवढी माहिती दिली तेवढ्यावरच यंत्राने आपला रिपोर्ट दिला. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे? खंडागळे म्हणाले, एवढंच की कम्प्युटरला सांगण्यासाठी तुमच्याकडे चेहऱ्याच्या फोटोवरून त्याच्या भौगोलिक माहितीपडीकडे सांगण्यासारखं दुसरं काहीही नव्हतं. त्याच्यामुळेच तुमच्या अज्ञानावर अवलंबून राहून यंत्राने त्याच्या मर्यादेत तुम्हाला रिपोर्ट दिले. माझ्या अज्ञानाबद्दल बोलताय तुम्ही? खंडागळ्यांच्या तोंडाला आता फेस येऊ लागला होता आणि सुशी त्याचा साबणाच्या फुग्यांचा खेळ करत होती. होय, तुमचं या विषयातलं ज्ञान फार जुजवी आणि फसवं आहे. माणसाचं व्यक्तिमत्व केसांमुळे बदलतं तर हा तुमचा भ्रम आहे, आणि तुम्ही ज्या व्यक्तींचे उदाहरण देऊन ते पटवायला जाता ना, तो तर विलक्षण फसवा आहे. कशावरून? मिस्टर खंडागळे, तुमच्याप्रमाणेच विरुद्ध बाजूने बिन दाढीमिशांची अनेक पराक्रमी तत्वचिंतक वगैरे मंडळींची उदाहरणं मला सांगता येतील, पण हा सगळा प्रकार एकांगी आहे. म्हणजे दाढीमिशांमुळे व्यक्तिमत्वात अजिबात फरक पडत नाही असं तुमचं म्हणणं आहे? मिस्टर खंडागळे, व्यक्तिमत्व म्हणजे त्या व्यक्तीचा नुसता फोटो नव्हे की नुसतं दर्शनही नव्हे, आणि असं व्यक्तिमत्व चेहऱ्याच्या केसांएवढं इतरही अनेक गोष्टींनी एकत्रपणे तयार होऊन बनलेलं असतं.
आणि त्या गोष्टी कोणत्या? खडांगळ्यांनी आता शरणागती पत्करली होती आणि त्या आवाजातच त्यांनी विचारलं. त्या व्यक्तींच्या डोळ्यातली नजरसुद्धा खूप काही सांगून जाते. तुम्ही मगाशी जी उदाहरणं दिलीत ना, त्या त्या व्यक्तींचे डोळे, त्यांची नजर जरा आठवून बघा. पराक्रमी पुरुषाची नजर, त्याच्या डोळ्यातलं तेज वेगळं असतं. विचारवंतांची, तत्वज्ञानी व्यक्तींची नजर वेगळी असते. प्रतिवादींची नजर तर अजूनच वेगळी असते. आणि बरं का खंडांगळे, ही नजर एका दिवसात किंवा जन्मजात डोळ्यात येत नाही, तर त्याच्यामध्ये अनेक वर्षांचे परिश्रम असतात त्याच्या क्षेत्रातले. आणि तुमचं कम्प्युटरबद्दलपेक्षाही जलद गतीने ही नजर वाचण्याची ताकद आम्हा बायकांमध्ये असते. आणि एक मिस्टर खंडांगळे, नुसती नजरच नाही तर त्या त्या व्यक्तींची प्रत्येक लहानसहान हालचाल, त्याच्या शरीराचा प्रत्येक इंचन इंचन आपलं व्यक्तिमत्व प्रकट करत असतो. या सगळ्यांनी मिळून त्या त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व बनलेलं असतं. नुसतं दाढीमिशांच्या केसांनी ते तयार होत नाही. सारख्याच दाढीमिशा दोन असणाऱ्या व्यक्तीसुद्धा वेगळ्या टोकावच्या स्वभावाच्या असू शकतात. तेव्हा दाढीमिशांनी सगळं व्यक्तिमत्व बदलून टाकता येतं हा तुमचा भ्रम आहे. कळलं? सुशीच्या नॉनस्टॉप धबधब्याने खंडांगळ्याच्या चेहऱ्याचा केवच खिमा झाला होता. सुशीच्याच उदाहरणावरून मला त्याचं प्रत्यंतर येत होतं. इतके दिवस मी खंडांगळ्याच्या टोकदार मिशनमुळे त्यांना एक चटपटीत हुशार व्यक्तिमत्वाचा, दुसऱ्याला आपलं म्हणणं पटवायला भाग पडेल अशा व्यक्तिमत्वाचा माणूस समजत होतो. पण सुशीच्या चेहऱ्यावर दाढी मिशा नसतानासुद्धा तिने खंडांगळ्याची गुळगुळीत उलटीसुलटी केलेली मला दिसत होती. म्हणजे सत्यप्रकाश नाही, अशी दाढी मिशी शोभून दिसत नाही म्हणता तुम्ही? खंडांगळ्यांनी हवा संपलेल्या पेट्रोमॅक्सच्या क्षीण आवाजात सुशीला विचारलं. अजिबात नाही, त्याचं एकूण व्यक्तिमत्व सौम्य आहे, बोळसट आहे, सरळ मार्गी आहे. मी त्याच्या या व्यक्तिमत्वामुळेच त्याच्यावरती प्रेम करते. त्याच्या चेहऱ्याच्या देखणेपणामुळे किंवा ओवरधबोडपणामुळे नाही. आणि अशा सरळ मार्गी सौम्य व्यक्तिमत्वाला दाढीमिशांची फारशी गरजच नाही. समजलं काय? बाय द वे मिस्टर खंडांगळे, मगाचीच तुमची बोलण्यातली कसरत, तुमच्या एकूण हालचाली, सुरासुरातला नाटकीपणा बघून माझी बाय द वे खूप करमणूक झाली. खूप विनोदी वाटला तुम्ही. आणि अशा व्यक्तिमत्वाला तुमच्या सध्याच्या टोकदार दाढी मिशनच्या ऐवजी चार्ली चॅपलिन टाईप मिशा खूप शोभून दिसतील. ट्राईट, असं म्हणता तुम्ही? खंडांगळ्यांनी बावटपणे विचारलं. येस, आणि ते सुद्धा कुठल्याही कम्प्युटरची मदत न घेता. मी तुम्हाला सांगते, थँक्यू मॅडम. खंडांगळ्यांनी हताशपणे पुटपुटत पुन्हा एकदम मान टाकली. आणि मिस्टर खंडांगळे, माझ्या या सल्ल्याची फी तुम्ही नाकारणार तर नाहीच म्हणा. तेव्हा त्याच्यापोटी तुम्ही आमच्या गोट्याकडून जेवढी फी आकारलीत ना, तेवढी पुरे मला. सुशीच्या या अखेरच्या हातोडा ठोकीने खंडांगळे चारी मुंड्या छीत झाले आणि त्यांनी निमूटपणे पैशाचं पाकिट बाहेर काढलं. सुशीने शांतपणे त्यांनी दिलेल्या नोटा पर्समध्ये टाकल्या आणि केबिनचा दरवाजा उघडला. आम्ही दोघे बाहेर आलो. रस्त्यावर येता येताच मी सुशीचा हात हातात घेऊन प्रेमाने दावत म्हटलं, सुशे, यू आर रिअली ग्रेट यार, तू खरंच चतुर चांदणी आहेस. थांब, आत्ताच्या आता समोरच्या दुकानातून एक छानशी ब्लेड विकत घेतो. ती म्हणाली, कशाला काय, दाढी मिशा उडवायला. मी म्हणालो, खरंच दाढी मिशा उडव रे तू, तोंडाला तोंड देताना ना मला केसभरसुद्धा अडथळा आवडत नाही. सुशी म्हणाली, असं मग तर ताबडतोब ब्लेड आणतोच. अगं बीवी सलामत, तो बाल 50,000. असं म्हणून मी ताबडतोब जवळच्या दुकानामध्ये शिरलो. मित्र हो, तुम्हाला ही कथा जर आवडली असेल ना, तर प्लीज कथेला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आम्हाला सपोर्ट करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.